आपल्या ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. श्री बाळा उर्फ विजय चिंदरकर यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. श्री चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आबालवृद्धांपासून सगळ्यांना उपयुक्त पडतील अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. सध्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर पूर्णपणे कात टाकते आहे. शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. आपल्या प्रभागामध्ये देखील अनेक विकासाची कामं सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं लक्ष या सगळ्या कामांवर असल्याकारणाने खऱ्या अर्थाने प्रभागाचा चेहरा मोहरा पालटतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकोपयोगी कामं सुरू आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो असं देखील यावेळी श्री विजय चिंदरकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. शिवसेनेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जात आहे आणि त्या माध्यमातून आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास श्री विजय चिंदरकर यांनी व्यक्त केला. वाढदिवसाच्या अनेक कार्यक्रम कालपासूनच ह्या प्रभागामध्ये आपल्या सुरू आहेत. आज सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा केला जातो आहे. हे माझं फार मोठं भाग्य. अनेक वर्ष आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून एक वेगळं ठाणं घडतंय. त्याचे आम्ही कुठेतरी थोडेफार सहभागी आहोत आणि साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं चालू आहेत आणि ह्या कामात सहभाग घेऊन आपण एक चांगल्या पद्धतीने वॉर्डात काम सुरू केलेलं आहे आणि त्याची संपूर्ण आज विद्यार्थी थांब्याचं ओपनिंग आहे. मास्टिकच्या रोडचं काम आता सध्या हाती घेतलेलं आहे. ह्याच भागामध्ये अनेक अशी विविध मास्टिक रोडची, UTWD रोडची, शौचालयाची अशी अनेक कामं आज साहेबांच्या निधीतून होत आहेत. आणि लहान मुलांना क्रिकेट जी काय आज क्रिकेट प्रेमी आहे, सध्या IPLचं फार मोठं प्रस्थ आहे आणि त्या सर्व मुलांना प्रोत्साहन म्हणून आपण आज 30 अशा ग्रुप्सना आपण क्रिकेटचं संपूर्ण किट आज वाढदिवसानिमित्त देणार आहोत. आरोग्य शिबिर आणि हे ज्येष्ठ नागरिकांना दाखले वाटप असे अनेक कार्यक्रम आम्ही ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून रेशनिंग कार्डचा जो सध्या प्रश्न भेडसावतो आहे सर्वसामान्यांना त्याच्या संदर्भात पण ते शिबिर असे अनेक कार्यक्रम आपण ह्या माध्यमातून घेत आहोत. आज कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये उत्साह आहे. एक वर्षातून एकदा सर्वजण एकत्र येऊन हा एक चांगल्या प्रकारे माझा वाढदिवस आम्ही सर्वजण साजरा करत असतो जेणेकरून या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची या वाढदिवसाना निमित्त एकमेकांची भेट होऊन विचारांची देवाणघेवाण होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत इशिता किशोर हिने संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रम येण्याचा मान पटकावला आहे. तर ठाण्याचीच डॉक्टर कश्मीरा संखे ही UPSC परीक्षेमध्ये राज्यात पहिली आली आहे. तिने आपल्या यशाचं श्रेय आईवडिलांना दिलं आहे. सरकारी अधिकारी बनून देशसेवा करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाण्यात डॉक्टर कश्मीरा हिने ही राज्यात पहिल्या येण्याचा मान पटकावला. पुण्याच्या चाणक्य मंडळाची विद्यार्थिनी असलेल्या कश्मीराने देशात 25वी तर राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. कश्मीराला या यशाबद्दल विचारले असता तिने सध्या तरी यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, तरीही माझं कुटुंब आणि मित्रपरिवाराचं सहकार्य मला लाभल्याने हे शक्य झाल्याचं तिने सांगितलं. काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कश्मीरा संखे हिचा गौरव केला. थोडं अनरियल वाटतं आणि रिअलाईज व्हायला अजून थोडा वेळ जाईल. बहुतेक रात्रीपर्यंत मला ते फायनली डायजेस्ट करता येईल की खरंच असं झालं. पण मला खूप सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा आणि फ्रेंड्सचा आणि अजून खूप लोकांचा ज्यांचं मी नाव बहुतेक इथे घेऊ शकत नाही आता.
तर फक्त हार्डवर्क नसून ती मला सपोर्ट होती आणि मदत होती, तर त्याच्यामुळे हे झालं आहे. पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नाले सफाईवर नेहमीच टीका होत असते. पाऊस पडला की नाले सफाईची पोलखोल होत असते. हे टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने सफाई नाले सफाई व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातून एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. 022-539-9617 असा हा क्रमांक असणार आहे. त्यावर नाले सफाईबाबतचा प्रतिसाद नोंदवण्याचं आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे शहरातील रस्ते आणि नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं वेळेत पूर्ण व्हायला हवीत. पावसाळ्यात खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने नियोजन केलं आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, यासाठी चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. तर निष्काळजीपणा ज्या ठिकाणी आढळेल, नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं देखील शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे. शिवसेनेचे ठाणे उपशहर प्रमुख श्री जयप्रकाश कोटवानी यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि उच्चचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच गारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, आपणास दंड ऐश्य लागू दे. पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय श्री जयप्रकाश कोटवानी साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि काँग्रेस पक्षाचा विचार बुलंद करणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रदेश सदस्य श्री राजेश जाधव यांना तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे, सर्वसामान्य माणसांसाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय श्री राजेशजी जाधव यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेच्या ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख सौ मनीषा कोंडस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील नागरिकांसाठी हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या कार्यक्रमाला यशस्वी करा. पुन्हा एकदा ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा कोंडस्कर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्लीन सिटी, ग्लोबल वॉर्मिंग, वॉटर कन्झर्वेशन या कार्यक्रमात देखील सहभागी व्हा. स्थळ रुस्तमची लोढा एरिया, अपोजिट मॅकडोनल्ड्स, माजीवाडा, ठाणे. संपर्क ज्योती 9769402238 आणि श्री भांगे 8080819009. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि शिवसेना उपशहर संघटक माननीय श्री संजय महादेवराव कदम यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. कामगारांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय श्री संजय महादेवराव कदम यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ठाणे शहर प्रमुख मनीषा कोंडस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद भरारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पूजा आणि आरतीचं आयोजन सायंकाळी 7:30 करण्यात आलं आहे. समस्त ठाणेकर नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हावं. पुनश्च एकदा माननीय मनीषा कोंडस्कर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री
जयप्रकाश कोटवानी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय श्री जयप्रकाश कोटवानी साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे यांच्या वतीने लक्षावधी शुभेच्छा। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा, मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डोंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू। आवाज कोणाचा? आवाज जनतेचा। काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतजी पाटील, सुप्रियाताई सुळे, जितेंद्रजी आव्हाड आणि आमचे नेते जे अजितदादा पवार आणि नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये प्रभावीपणे काम करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री वीरू वाघमारे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि वसई विरारचे प्रभारी श्री वीरू वाघमारे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसंच कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, माता आणि बालमृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे। महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातनं 174 तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्वांच्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचं निराकरण करण्याचा निर्देश देण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। महिलांच्या तक्रारींवर सुनावणी करून त्यांना न्याय देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाण्यात आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी घेण्यात आली। यावेळेस आयोगाच्या सदस्य गौरी छाबरिया, उत्कर्ष रूपवते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल आदी मान्यवर देखील उपस्थित होते। यावेळेस एकंदर 174 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 116 तक्रारी या वैवाहिक कौटुंबिक समस्या संदर्भातल्या होत्या, तर 18 तक्रारी या सामाजिक समस्यांच्या होत्या, 9 तक्रारी मालमत्ता विषयक, तर 5 तक्रारी या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या संदर्भातल्या होत्या। की कामाच्या वेळामध्ये म्हणजे 35% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात, पण त्या जेव्हा कामावरती असतात तेव्हा मासिक पाळीच्या वेळेस होणारा त्रास, मग मासिक पाळीमध्ये त्यांना सुट्टी मिळावी की न मिळावी याच्यासाठीच्या अनेक निवेदनं आणि शिफारसी आमच्याकडे आलेल्या आहेत। या संदर्भात चर्चासत्र घेण्यासाठी ज्यावेळेस महिला व बालविकास मंत्री महोदयांना बोलवलं, म्हणजे खरं तर मासिक पाळीचा त्रास काय असू शकतो, कसा असू शकतो, ही एक महिला व्यवस्थितरित्या सांगू शकली असती, पण त्या ठिकाणी सुद्धा पुरुष दिल्यामुळे आता हे प्रश्न विचारायचा कसा आणि त्यांनी काय प्रश्न मांडावेत हा एक प्रश्नच आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी तरी महिला लोकप्रतिनिधी हवी होती, दुर्दैवाने नाही आहे। माझी या सरकारला विनंती आहे की महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी असायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या वतीने काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे चला या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे प्रमुख वक्ते होते। यावेळेस लोकसभेचे खासदार श्री राजन विचारे यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर दोनही बाजूने हा निकाल आपल्याच बाजूने लागला असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जल्लोष केला जात आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्या संदर्भात सखोल विश्लेषण काल स्वतः डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात केलं। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने समजून घेतला पाहिजे आणि त्यानंतर हा निकाल जनसामान्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे, हे असं केलं
तर निश्चितपणे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होईल असं यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख मनीषा कोंडसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद भरारी या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना थेट लिहा पत्र. विषय आहेत झिरो वेस्ट मॅनेजमेंट, ऑक्सिजन, कार्बन क्रेडिट, माय लोकॅलिटी, माय रिस्पॉन्सिबिलिटी. त्याचप्रमाणे याच निमित्त आयोजित करण्यात आलं आहे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आणि सिक्युरिटी स्टाफसाठी एका विशेष मेडिकल कॅम्पचं. पुनश्च एकदा माननीय मनीषा कोंडसकर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.